नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. साक्रीत दिग्गजांनी दाखल केले उमेदवारी अर्ज. धुळे जिल्हा परिषद व धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्याखाली अंधार प्रकाश सध्या सुरू. अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक संपन्न. दोंडाईच्या भक्ती गरबा मंडळाचा महोत्सव. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कुटुंबातील एमके शिंदे विद्यालयात पालक मेळावा संपन्न. जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदांसाठी धुळ्यात मनसेची बैठक संपन्न. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. साक्री तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माळमाथा व काटवन भागाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि साक्री तालुका हा पुन्हा भाजपाचा बालेकिल्ला बनवण्यासाठी इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्यावे असे आवाहन खासदार डॉ सुभाष भामरे व अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी साक्रीतील भाजपाच्या कार्यकर्त्यांसह मतदारांना केले आहे. साक्री विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांनी काल जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत नामदार जयकुमार रावल, खासदार डॉ सुभाष भामरे, सुरेश पाटील, वसन बच्चाव, बापू गीते, प्रकाश पाटील, शैलेश अजगे, प्रमोद गांगुडे, पोपटराव सोनवणे, अॅडव्होकेट संभाजी पगारे, संजय अहिरराव, शिवसेनेचे शहर प्रमुख पंकज मराठे आदी उपस्थित होते. तसेच साक्री तालुक्यातील आमळे येथील धर्मेंद्र बोरसे यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोरसे म्हणाले की तालुक्यामध्ये आमची 1.25 लाख लोकसंख्या असून समाजातील लोकांचा चांगला पाठिंबा आहे, त्यामुळे या लोकांचा विश्वास आणि जोश पाहून हा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती यावेळी बोरसे यांनी दिली. मी साक्री विधानसभेमधून अपक्ष उमेदवारी फॉर्म भरलेला आहे आणि निवडणूक लढवित आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार डी एस अहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघासाठी मी उमेदवार म्हणून अधिकृतरित्या घोषित झालो आहे. आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आधी पेपर भरण्याच्या संदर्भात चर्चा करून आम्ही या ठिकाणी निर्वाचन अधिकारी महाशयांच्या कार्यालयात 5 जण जाऊन पेपर भरलेला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार यशवंत देव मालचे यांनी आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत कॉम्रेड सुभाष काकुस्ते, दादा व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच साक्री विधानसभेसाठी अनिल बागुल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांकडे आपली प्रतिक्रिया दिली. मी साक्री 5 मध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाकडनं मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यापुढे याच्या आधी माझी तिसरी निवडणूक आहे विधानसभेची. या आधीमध्ये आधी पडतीच्या काळामध्ये 1999 ला माझा निसत्ता पराभव झाला होता. सन 2004 साली मला पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे मला नवापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आदरणीय सुरभसिंगजी नाईक वनमंत्री त्यांच्या विरोधात मला पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. 2004 नंतर 2009 ला मला थांबावं लागलं. 2014 ला मला थांबावं लागलं. काही अडचण नाही, मी पक्षाचा अतिशय प्रामाणिक सैनिक आहे. पक्षाने पडतीच्या काळामध्ये मला उमेदवारी दिली आणि आज पक्षाला सुगीचे दिवस आले. तुम्ही भाजपकडून उमेदवारीचा फॉर्म भरला असं म्हणतायत, पण काल संध्याकाळीच टीव्हीला बातमी येऊन गेली की मोहन सूर्यवंशी
यांना साक्री तालुक्यातली अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे, यावर तुमचं काय मत आहे? भारतीय जनता पार्टीच्या प्रोटोकॉल पद्धतीने जोपर्यंत संबंधित माणसाला ए बी फॉर्म दिला जात नाही तोपर्यंत त्या माणसाला अधिकृत उमेदवार हा घोषित करता येत नाही. पक्षाच्या नियमानुसार संबंधित ऑनलाईन हे सरकारी प्रोसिजर आयोगाला जाते, पण ऑफलाईनने पक्षाचा भारतीय जनता पक्ष जो राष्ट्रीय पक्ष आहे त्या ठिकाणावरनं ऑफलाईनने जातं. आणि याच्या आधी याच्यानंतरची जी प्रोसिजर आहे कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला हातामध्ये बी फॉर्म हा दिला जात नाही. ऑनलाईनने ऑफलाईनने संबंधित निवडणूक अधिकारीकडे तो त्यांचा ए बी फॉर्म येतो. दिव्याखाली अंधार असा प्रकार सध्या धुळे जिल्हा परिषद व धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय विभागात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची चौकशी करून त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी व्यक्त होत आहे. आपत्कालीन घटना घडू नये किंवा त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये वा आदी ठिकाणी संबंधित कार्बन डायऑक्साईड हे मशीन बसवलं जातं, परंतु धुळे जिल्हा परिषद व धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकारचं मशीन बसवण्यात आलं आहे. मात्र त्या मशीनच्या कालावधीला वर्ष उलटत चाललं तरी या ठिकाणी दुसऱ्या मशीनची व्यवस्था करण्यात आलेली नाही. मुदत संपल्यावरही या कार्बन डायऑक्साईड मशीन बसवण्यात आलं नाही. धुळे जिल्हा परिषदेतील या मशीनची मुदत 2014 मध्ये संपलीय, तर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील बसवण्यात आलेल्या मशीनची मुदत संपायला एक वर्ष उलटलं तरी याकडे कोणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याचं लक्ष नाही. उलट या दोघी ठिकाणी काही अचानक आपत्कालीन घटना घडली किंवा यावेळी अशा मशीनची उपलब्धता नसली तर होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार राहणार अशी माहिती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन विभागासमोरच हे मशीन बसवण्यात आलंय, तरी येथील संबंधित अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष जात नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये या दुर्लक्षासंदर्भात खंत व्यक्त होत आहे. सध्या अनेक ठिकाणी आगयुक्त घटना समोर येऊन अनेकांना आपल्या जीवाशी मुकावे लागते. या संदर्भात संबंधित प्रशासनातर्फे अशा घटनांना लक्षात घेऊन या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड मशीन बसवण्याच्या सूचना केल्या जातात, परंतु आपल्याच कार्यालयामध्ये बसवण्यात आलेल्या मशीनची मुदत संपायला वर्ष उलटलं तरीही नवीन मशीन बसवण्यात आलं नाही. त्यामुळे विशेष बाब अशी की काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी म्हण सध्या या दोन्ही कार्यालयांना लागू होत आहे. यासाठी संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या जागी नवीन मशीन बसवण्यात यावे. जर कधी काळी एखादी आपत्कालीन घटना घडल्यास या सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील अशी माहिती शहरातील नागरिक व्यक्त करीत आहे. अक्कलकुवा प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी यांचे प्रकल्प स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी बालविकास प्रकल्पाधिकारी अक्कलकुवा यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संघटनेचे पदाधिकारी व प्रमुख अंगणवाडी सेविका यांच्या समवेत बैठक झाली. या प्रकल्पातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे ऑडिट झाले. ऑडिटमध्ये ऑडिटदारांनी काही मुद्दे उपस्थित करू नये हे लपवण्यासाठी अक्कलकुवा प्रकल्पातील पर्यवेक्षिका यांनी पूर्ण प्रकल्पातील प्रत्येक अंगणवाडी केंद्राकडून एकूण 211 केंद्र आहेत त्यापैकी 600 रुपयेप्रमाणे सुमारे 1,26,600 एवढी रक्कम जमा केली. तसेच अमृत आहार योजनेच्या लागणाऱ्या रजिस्टरसाठी प्रत्येक अंगणवाडी केंद्राकडून 52,750 रुपये जमा केलेले आहेत. तरी एकूण रक्कम 1,79,350 जमा केली असून आदिवासी बालकाच्या जीवाशी खेळले जात आहे. याचा विचार आदिवासी विभाग व महिला बालविकास विभाग यांनी केला पाहिजे. सदर प्रकरणात कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी नंदुरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेल कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी सांगितले आहे. माझं नाव विद्या राजेंद्र मोरे, अंगणवाडी केंद्र इंदिरानगर अक्कलकुवा. अक्कलकुवा बीटमध्ये म्हणजे पूर्ण प्रकल्पामध्ये ऑडिटचे जवळजवळ 600 रुपये कार्यकर्त्यांकडनं घेतले गेलेले आहेत. हा विषय जरा गंभीर आहे. ऑडिट हे कार्यकर्त्यांचं होतं का ऑफिसचं होतं पण नाही माहिती, पण ऑफिसकडनं बॉस 600 रुपये मागवले जात आहेत. ह्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं त्यावेळेस मीटिंगमध्ये नव्हती, मला विषय जरा उशिरा माहिती पडला, पण मी 600 रुपये दिले. बीट पाणी आम्हाला ऑफिसमध्ये मिळा म्हणजे कळलं होतं की आजीसाठी पैसे लागणार आहेत, तसेच सूचना कार्यकर्त्यांना दिल्या म्हणून त्याप्रमाणे आम्ही 600 रुपये गोळा केला.
सेविका संध्या राजू पाटील माझं केंद्र गलवटा बुद्रुक अक्कलकुवा बीट माझ्या अंगणवाडी आमची सदर मासिक मिटिंग असताना अंगणवाडी सेविका बसलेल्या असताना आम्हाला ऑडिटचे पैसे 600-600 रुपये जमा करण्याच्या आम्हाला नियोपाला व सदर सेविकेंनी प्रत्येक सेविकेने 600 रुपये जमा करून ऑडिटसाठी देण्यात यावे असा निरोप देऊन आणि पर्यवेक्षकांकडे दिले. हे फक्त अक्कलकुवा बीटमधून जर 600 रुपये जमा झाले असतील तर पूर्ण अक्कलकुवा प्रकल्प जर केला तर 600 रुपये प्रमाणे किती झाले. आणि अंगणवाडी सेविका आहे, मानधनी आहे, मानधनी सेविकेचं हे ऑडिट होतं का? पहिले हा शासनाने आम्हाला पत्रानुसार नियमानुसार आम्हाला माहिती पूर्ण मार्गदर्शन करावे तरच सेविकेकडून ऑडिटचे वसुली करण्यात येईल. करण्यात आलेली की अक्कलकुव्यामध्ये ऑडिट झालं, त्या ऑडिटसाठी अक्कलकुव्यामध्ये जेवढे बीट आहेत त्या प्रत्येक बीटामधील अंगणवाडी सेविकांकडनं ऑडिटसाठी प्रत्येकी 600 रुपये गोळा करण्यात आलेले आहे अशी तक्रार आज अंगणवाडी सेविकांनी माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केलेली आहे. आम्ही याद्वारे असं सांगू इच्छितो की ऑडिटसाठी पैसे घेतात हे आम्हाला आज समजलेलं आहे आणि 1000 रुपये गोळा करून ऑडिटरांना दिलेले आहेत. याबाबत लवकरच अक्कलकुवा प्रकल्पात मोर्चा काढून अंगणवाडी केंद्र बंद करण्यात येतील. सर्वस्वी जबाबदारी या प्रकल्प कार्यालयाची राहील. आम्ही हे नमूद करू इच्छितो. दोंडाच्या येथील रोटरी क्लब व भक्ती गरबा मंडळातर्फे रॉवल स्टेडियम मध्ये गरबा नृत्य महोत्सव साजरा होत आहे. या काळात विविध स्पर्धा होत आहे. स्पर्धेनंतर लगेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात येत आहे. नवरात्रच्या 15 दिवस अगोदर भक्ती गरबा मंडळातर्फे गरबा नृत्याचं प्रशिक्षण दिलं जातं. यासाठी भक्ती गरबा मंडळाच्या अध्यक्षा शारदाबेन शहा या संयोजन करतात. वयाच्या 70 नंतरही तरुणींना गरबा नृत्या त्या स्वतःच शिकवतात. गरब्याच्या गाण्यावर तालावर तरुणींना लाजवतील अशा त्या थिरकतात. रॉवल स्टेडियमला प्रेक्षकांच्या गर्दीने यात्रेचं स्वरूप आलंय. महिलांचं प्रमाण जास्त असल्याने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक देविदास पाटील यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवलाय. रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय निकम, सचिव डॉक्टर निलेश पवार, प्रकल्प प्रमुख राकेश जयस्वाल, सारिका इंदाणी, हिमांशु शहा, हेतल शाह, मनीषा गुजराती, वैशाली शाह, पौर्णिमा शाह यांनी संयोजन केले. गरबा मध्ये उत्स्फूर्तपणे खेळत आहेत असाच हा गरबाला रोटरीनी नेहमी साथ द्यावी.
आज 50 वर्षापासून मी गरबे घेते आणि मी एकटी नाही करत हे, मला सगळ्यांचं सहकार्य आहे आणि मुली खेळतात ते पाहून मला खूप आनंद होतो, कारण की मुली माहेरीच खेळू शकतात, सासरी त्यांना चान्स मिळणार का नाही, म्हणून मी प्रत्येक मुलींना म्हणते की तुम्ही पूर्ण लाभ घ्या याचा. आणि मुख्य म्हणजे आता या मिस मनीषा गुजराती आहेत, ते क्लासेस घेऊन शाळा करून ते एवढं आम्हाला हेल्प करतात. मग वैशाली शाह आहे, ती ज्युनियर कॉलेजला लेक्चरर आहे, तरी ती लहान मुलगी असूनही ती स्पेशल गरबाई घेते आणि इथे अरेंजमेंट घेते. मिसेस हेतल शाह आहेत, त्यांचं उजव्या हाताला फ्रॅक्चर झालेलं आहे, तरी त्यांनी प्रॅक्टिस करून 15 दिवस त्यांनी मेहनत करून स्पेशल मुलींना गरबा, हे भविष्याच्या म्हणजे पुढच्या फ्युचरमध्ये या मुली तयार होतात म्हणून त्यांचा स्पेशल गरबा आम्ही घेतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली होती, ही टक्केवारी भरून काढण्यासाठी यावर्षीच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये विविध शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालयांतर्फे विविध जनप्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर ठरलेल्या MK शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांबरोबर लोकांमध्ये मतदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. या निमित्ताने गावात जनजागृती रॅली, पथनाट्य, एक पत्र मतदानासाठी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी मतदान जनजागृतीपर समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे केले जात आहे. त्या दिनांक 27 रोजी EVM मशीन, VVPAT अशी मतदान जनजागृती अभियान मोहीम राबवली गेली. तर आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पालक सभा व मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. या आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन प्राध्यापक अविनाश रामचंद्र शिंदे, सचिव सौ सुनीता अविनाश शिंदे, ज्ञानेश्वर शार्दूल, अध्यक्ष अंकुर ग्रामविकास संस्था OS बोरसे, प्राचार्य KD पाटील, उपप्राचार्य भरत पाटील, तुषार देसले, एंडाईन सर, VT शिंदे, प्रशांत साळुंके, वीरेंद्र पाटील, RL रायते, दीपक चौधरी, पंकज पाटील, दीपक पाटील, RV पाटील आदी प्राध्यापक प्राध्यापिका व पालक वर्ग उपस्थित होता. आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या. मनसेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदांसंदर्भात धुळे शहरातील गणपती पॅलेस येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर आयोजित बैठकीत मनसेच्या प्राची कुलकर्णी यांनी विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख, प्राची कुलकर्णी, जिल्हा सचिव अजित राजपूत, उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रमुख रावसाहेब कदम आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते सगळे प्रश्न आपण उचललेले आहेत, त्याला काय द्यायचा प्रयत्न केलेला आहे, करत आहोत, करत आहे, करत काढा. मला सगळ्यांकडनं फक्त एवढीच अपेक्षा आहे, फक्त म्हणजे तुमच्या सगळ्यांकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी आत्ता प्राचीनाई तर आहेच पण राजसाहेबांकडे बघून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे बघून सगळ्यांनी प्रत्येक वेळेस हजर राहावे, सगळ्यांचं सहकार्याची मला अपेक्षा आहे. फोन करावा, फोन माझा प्राचीनाई द्यायला पाहिजे, प्राचीनाई बरोबरच मी येईल असं न करता आपलं सगळं कुटुंब म्हणून सगळ्यांकडनं सहकार्याची मला अपेक्षा आहे. आणि सगळ्यात मला अजून एक प्रामाणिकपणे मी अजितदारांचे सगळ्यात जास्त कौतुक करायचं यासाठी की ज्या दिवशी मी सगळ्यांना सांगते की ज्या दिवशी
सभा वाटप करत असताना त्यांची माझी उमेदवारी त्यांची आम्ही मुलाखत द्यायला गेलो होतो. त्यावेळेस पद वाटप करताना रास्ता सगळ्यांनी विचारलं होतं. पहिलं अर्जदाराचं नाव होतं जिल्हाध्यक्ष पदासाठी. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. साक्रीत दिग्गजांनी दाखल केले उमेदवारी अर्ज. धुळे जिल्हा परिषद व धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्याखाली अंधार प्रकाश सध्या सुरू. अंगणवाडी सेविका मदतनीस यांची प्रश्न सोडवण्यासाठी बैठक संपन्न. दोंडाईच्या भक्ती गरबा मंडळाचा महोत्सव. मतदानाची टक्केवारी वाढवली यासाठी कुटुंबातील एमके शिंदे विद्यालयात पालक मेळावा संपन्न. जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदांसाठी धुळ्यात मनसेची बैठक संपन्न. आणि याचबरोबर माता इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही. जय इंग्लिश.